नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत सागरतळ रचना सागरतळ रचना अभ्यासताना आपण त्या ठिकाणी भूखंड मंच खंडांत उतार सागरी मैदान यांचा अभ्यास मागील भागामध्ये केलेला आहे या भागामध्ये आपण सागरी पर्वतरांगा व पठारे यांचा अभ्यास करूया तर या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला सागरी पर्वतरांगा म्हणजे या ठिकाणी हा जो पर्वत दाखवलेला आहे ह्या अशा स्वरूपाची जी भूरूपे असतात त्याला सागरी पर्वतरांगा असे म्हणतात तर बालमित्रांनो यामध्ये सागर तळावरील पर्वतरांगा जशा जमिनीवरती पर्वताच्या रांगा आहेत हिमालय पर्वत आहे सह्याद्री पर्वत आहेत वेगवेगळ्या भूभागावर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे पर्वत आहेत तसेच वेगवेगळ्या महासागरांच्या तळावर सुद्धा भूरचनेमध्ये त्या ठिकाणी जलमग्न भूरचनेमध्ये पर्वताच्या रांगा आढळून येतात आणि या पर्वतांनाच जलमग्न पर्वत असे मानतात जलमग्न म्हणजेच काय तर पाण्याने त्या ठिकाणी त्या पर्वतांना आच्छादलेलं असतं पाण्यामध्ये ते झाकलेले असतात म्हणून त्यांना जलमग्न पर्वत असे मानतात तर बालमित्रांनो या पर्वतरांगा वेगवेगळ्या प्र महासागरामध्ये शेकडो किलोमीटर रुंद शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब पहा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब अशा स्वरूपाच्या जलमग्न पर्वतरांगा आपल्याला वेगवेगळ्या महासागरामध्ये त्या ठिकाणी आढळून येतात मग या ठिकाणी या आकृतीमध्ये तुम्ही या ठिकाणी निरीक्षण करा ही जलमग्न पर्वताचा भाग आहे याचा जो वरचा भाग आहे तो त्या ठिकाणी पाण्याच्या वरती त्याने म्हणजे वरती आलेला आपल्याला दिसत आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर सागरपृष्ठावर या ठिकाणी काही भाग त्या पर्वताच्या म्हणजे जलमग्न पर्वताचा जो शिखर आहे त्याचा त्याला आपल्याला शिखर म्हणायचं नाही परंतु ते त्याचा सर्वात वरचा भाग आहे तो भाग या ठिकाणी सागरपृष्ठावर आलेला आपल्याला दिसत आहे तर अशा भागाला काय म्हणायचं तर त्या ठिकाणी असा जो भाग असतो त्याला सागरी बेट असे म्हणतात तर बालमित्रांनो वेगवेगळ्या महासागरामध्ये अशा प्रकारचे सागरी बेट त्या ठिकाणी आढळून येतात उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर आईसलँड हे एक सागरी बेट आहे अटलांटिक महासागरामध्ये आहे तसेच अंदमान निकोबार बेट आहे बंगालच्या उपसागरामध्ये बेट आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे बेट वे वेगवेगळ्या महासागरामध्ये आहेत तसेच सागरी पठार सागरी पठार म्हणजेच काय तर त्या ठिकाणी काही सागरी उंचवट्याचे माथे माथे म्हणजे वरचा भाग हा त्या ठिकाणी छोटा असला की ते होतं त्या ठिकाणी बेट परंतु काही सागरी माथे सपाट आहेत आणि विस्तीर्ण आहेत मग अशा सपाट आणि विस्तीर्ण असलेल्या सागरी काही उंचवट्याचे जे माथे आहेत आणि ते सपाट आहेत विस्तीर्ण म्हणजे खूप मोठे आहेत अशा माथ्यांना सागरी पठार म्हणून ओळखतात तर बालमित्रांनो अशा प्रकारचं एक सागरी प्र पठार प्रसिद्ध आहे मग ते आपल्या हिंदी महासागरामध्ये आहे आणि त्या पठाराचं नाव आहे छागोसचे पठार कोणतं पठार छागोसचे पठार तर अशा प्रकारे बालमित्रांनो या भागामध्ये आपण सागरी पर्वतरांगा व सागरी बेटे आणि सागरी पठारे यांची माहिती अभ्यासली धन्यवाद